चुकीची माहिती आहे. आता दोन मिनिट बघा, हे सगळे 1:30-2 वाजेपर्यंतचे निकाल स्पष्ट होते. आता कल आहे, कल ट्रेंड्स 33 गडला नक्कीच काँग्रेस पक्ष जिंकते, तेलंगणामध्ये जिंकते, मध्य प्रदेश आणि राजस्थान मध्ये अजूनही काँग्रेस आणि भाजप मध्ये ज्याला आपण काटीकी टक्कर म्हणतो ती सुरू आहे. या क्षणी कल आहे. आता सकाळी सचिन पायलट पिछाडीवर, कमलनाथ पिछाडीवर, आता पायलट किती कम्फर्टेबल त्यांना हे मिळालेलं आहे आघाडी. नक्कीच अजूनही निकाल स्पष्ट नाही आहे. हे कल आहे. 5 राज्याच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये मी तुम्हाला खात्रीनं सांगतो तेलंगणामध्ये काँग्रेस पक्षाचं विजय होईल, छत्तीसगडमध्ये काँग्रेसचं राज्य होईल, मिझोराममध्ये तिकडलं प्रादेशिक पक्ष सत्तेवर येईल. हे 3 निकाल जर सोडले आता तर राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये खूप मोठी टक्कर होईल. आता जे आपल्या समोर येत आहे ते कल आहे, त्याला आपण ट्रेंड्स म्हणतो. ठीक आहे, अनेकदा ट्रेंड्स कायम राहतात, अनेकदा राहत नाही. शेवटच्या आम्ही बिहारला पाहिले मागच्या, आणि आम्हाला खात्री आहे या 2 पैकी एका राज्यात मध्य प्रदेश आणि राजस्थान भाजपचा पराभव, याची मला खात्री. चुकीचं होतं, एकतर्फी निकाल कधीच येत नाही. जसे तेलंगणामध्ये सुद्धा एकतर्फी निकालाच्या आपण विश्लेषण ऐकली होती, पण आताही तिकडे KCR आणि काँग्रेसमध्ये अजून टक्कर चालू. हे सुरुवातीचे कल असतात, 24, 25, 30 राऊंड मतदानाचे होत असतात. आता 5वा राऊंड चालू आहे, आता 5वी फेरी चालू आहे, 6वी फेरी चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेवटच्या फेरीपर्यंत थांबायला हवं, ते माझं स्पष्ट मत आहे. 1-1.5 वाजता या संदर्भातले स्पष्ट निकाल. जो BJP कसा होगा, मिझोराम तो नाही है, छत्तीसगढ़ और तेलंगाना में नहीं आएगी BJP, वहां तो BJP को 10 सीटें भी नहीं मिली, तो 5 राज्यों में कैसे आ जाएगी टक्कर? 2 में होगी, राजस्थान और मध्य प्रदेश, इतना भी कैसे. अगर राजस्थान में BJP को कोई कामयाबी मिलती है तो उसका श्रेय जाएगा वसुंधरा राजे को, और मध्य प्रदेश में BJP को यश मिलता है तो उसका श्रेय जाएगा शिवराज सिंह चौहान को, ना मोदी जी को ना शाह, इतना ही कैसे. लेकिन ये नहीं होगा, आखिर तक हमको इंतजार करना पड़ेगा. दावा BJP ने केला असेल तर तो एक विनोद म्हणून आपण घ्यायला पाहिजे. या क्षणी मिझोरम मध्ये भारतीय जनता पक्ष पुढे औषधालाही दिसत नाही. तिथे मिझो नॅशनल फ्रंट आहे किंवा इतर काही स्थानिक पक्ष आहेत, त्यांच्या निवडणुकांमध्ये त्यांचा वारवा आहे, एकदा ते निवडून येतील मिझोराम. तेलंगणामध्ये भारतीय जनता पक्ष 4th क्रमांकावर आता या क्षणी, त्यांना 10 जागाही मिळण्याची शक्यता नाही. तेलंगणामध्ये काँग्रेस पुढे. आता विषय राहिलेला आहे छत्तीसगडमध्ये काँग्रेसचे सरकार बनवणार. मध्य प्रदेश राजस्थानमध्ये या क्षणी संघर्ष आहे, जोरदार लढाई आहे काँग्रेस आणि BJP मध्ये. जर या 2 राज्यांमध्ये यश मिळालं तर त्याचं श्रेय मोदी किंवा शहानं असेल, ही शक्यता मला कमी दिसते. त्याचं श्रेय असेल मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान मामाजी, आणि राजस्थानमध्ये महाराणी आपल्या वसुंधरा राजे शिंदे. या दोघांमुळे तिकडे यश मिळू शकेल, मिळालं तर. आता मला काही सांगता येत नाही,